कर्नाटक मध्ये भाजपचा झाला पराभव हा वागणुकीचा पराभव आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे। तर आमच्या पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी आम्हाला दुसरं कोणी नको असा पलटवार फडणवीसांनी केला। त्याचबरोबर मैं भी जिंदा हूं हे दाखवण्यासाठी राज ठाकरे प्रतिक्रिया देतात असा घणाघात आशिष शेलार यांनी केलाय। दरम्यान कर्नाटक निकालाबाबतच्या भूमिकेवर ठाम असल्याचं राज ठाकरे म्हणाले, पराभवातून बोध घ्यावा असा टोला राज ठाकरेंनी भाजपला लगावला। कर्नाटकच्या निकालानंतर राज ठाकरेंचा सूर बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। विरोधी पक्ष हा कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतात। आणि मला असं वाटतं की हा पराभव हा स्वभावाचा पराभव आहे, वागणुकीचा पराभव आहे। आणि आपलं कोण वाकडं करू शकतं अशा जो विचार जो असतो त्याचा हा पराभव आहे। मला असं वाटतं जनतेला लोकांना कधी गृहित धरू नये या निकालामधनं आलेला मला असं वाटतं सर्वांनीच बोध घेण्यासारखा आहे आणि सगळ्यांनी घ्यावा। मला असं वाटतं त्या भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला तुम्हाला दिसतोय। आमच्या प्रभावाचं विश्लेषण आम्ही करू, ते करण्याकरता आम्हाला दुसरं कोणी नको। पण ठीक आहे, ते त्यांचं मत असेल। भारतीय जनता पार्टी अनेक निवडणुका जिंकते, काही निवडणुका आम्ही हारतो, कोणीच अजेय नाही आहेत। घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो आणि त्यामुळे मैं भी जिंदा हूं हे दाखवण्यासाठी त्यांची प्रतिक्रिया आहे आणि त्यांच्या प्रतिक्रियेला फार महत्व आम्ही देत नाही। ज्यांचा पोचच नसते ना त्यांना या गोष्टी सुचू शकतात आणि ही कोण लोक आहेत मुळात, हे ज्यावेळेला अशा जेव्हा निवडणुका असतात त्यावेळेला कुठेतरी नाक्यावरती जाऊन सभा घेणारे लोक असतात। पहिली गोष्ट आपण किती काही गोष्टी अशा असतात ना विरोधकाच्या जरी असल्या ना तरी त्या गोष्टी मान्य करायला पाहिजेत आणि ते मला असं वाटतं मोठेपण किंवा तशा प्रकारची गोष्ट हे जर नरेंद्र मोदी करू शकतात तर मला असं वाटतं त्यांच्या पक्षातल्या खालच्या लोकांना कार्यकर्त्यांना कळलं पाहिजे। नाही मुळात कसं आहे ह्यांचं अस्तित्व मुळात मोदींवरती आहे, ह्यांना अदरवाईज खाली कोण ओळखतं। नाही ह्यांच्यात फारशा बोलण्याला वाटेल काही जात नाही, मी छोटी माणसं आहेत।